तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 वर्ष तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी एकूण 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। 2017 साली दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेत आंदोलन केलं होतं। या आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि तत्कालीन नाशिक महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात बाचाबाची झाली होती। त्यानंतर बच्चू कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता। या घटनेप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि याच गुन्ह्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। दरम्यान न्यायालयाच्या निकालावर बोलताना बच्चू कडू यांनी वरच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। या कोर्टाने आता मला जामीन दिलेला आहे आणि 504 मागे सांगितल्याप्रमाणे आणि 353 504 धोरण आवाज केला म्हणून 1 वर्ष सजा आहे। मारलं घेतलं काहीच नाही, आंदोलन झालं असं नाही, आवाज जोरानं केला म्हणून हा एनसी मॅटर आहे तसा। तर एनसीमध्ये आम्हाला 1 वर्षी सजा सुनावली आहे न्यायाधीशांनी आणि 353 1 वर्षाची। मला वाटतं दिव्यांग बांधवाच्या आंदोलनासाठी ही आमचं 3री सजा सुनावली गेली आणि मला त्याचं काही फार दुःख नाही आहे, कारण दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन झालेलं आहे। आता ही वेळ आमच्या दिव्यांगावर कधी येणार नाही। या आंदोलनातूनच जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं। फक्त मी न्यायालयाचं, न्यायाधीशांचं, माननीय न्यायाधीशांचा आदर करतो, परंतु न्यायाधीश न्यायालय ही दुसरी बाजू पाहत नाही याचं दुःख व्यक्त करतो। सामान्य माणसाचा अधिकार असा म्हणतोय का, एखादं पत्र दिलं तर 7 दिवसात अधिकाऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे सामान्य माणसाला। आता 4 महिने उत्तर तर दिलंच नाही, खर्चही केला नाही, काय कारवाई ते पण सांगितलं नाही। 2 आंदोलन दिव्यांग बांधवांनी या नाशिकमध्येच आयुक्त कार्यालयात केली, अखेर खर्च होत नाही 3-3 वर्षाचा म्हणून आम्हाला फोन केला आणि मला फोन केल्यानंतर मी त्यांना 2 पत्र दिले आयुक्ताला सन्मान्य, आणि आयुक्ताला पत्र दिल्यानंतर आमदाराच्या पत्राला पण उत्तर आलं नाही। सामान्य माणसाचा अधिकार तर गेलाच खड्ड्यात, त्या कायद्याची तर सगळी ऐशी की तैशी त्या आयुक्तानं केली आणि मग आम्ही पत्र दिलं तर आम्हाला पण उत्तर नाही आणि मग अखेर इथं यावं लागलं। आम्हाला काही मौज मजा म्हणून इथं थोडं आलो होतो आम्ही, का तुम्ही ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, अशा लोकांचा, अशा दिव्यांग बांधवाचा जो हक्काचा निधी खर्च करत नाही हे अधिकारी, आणि म्हणून आंदोलन करावं लागलं, म्हणून सजा सुनावली। मला असं म्हणणं आहे का उलट टपाली असं व्हायला पाहिजे होतं, का आंदोलन करण्याची वेळ का आली? आम्ही जाणून बुजून केलं, कारण नसताना केलं, पत्र दिल्यावर का आम्हाला वेळ आली हे का तपासल्या जात नाही? त्या अधिकाऱ्याची बढवती होते, पदोन्नती होते ना, आम्हाला सजा सुनावल्या जातं। म्हणजे कायदा का म्हणतं काय 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा? अरे सरकारी कामात अडथळा काय? तुम्ही 3 वर्ष खर्चच केला नाही, तुम्ही तुमचं पदच हे अडथळा आहे, तुमची खुर्ची अडथळा आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही, दुःख आहे आणि याच्यासाठी वरच्या। तर माझं नाव ॲडव्होकेट सचिन गोरवाडकर, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक। आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी माननीय नाशिक येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू साहेब यांना दिनांक 24 जुलै 2017 रोजीच्या घटनेबद्दल भारतीय दंडविधान कलम 353 व भारतीय दंडविधान कलम 504 दोषी धरून त्यांना 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे। त्या कारावासाच्या शिक्षेसोबत 5000 रुपयाचा दंड देखील दिलेला आहे। आता ही घटना जर बघायची झाली तर दिनांक 24 जुलै 2017 रोजी नाशिक महानगरपालिकेत प्रहार संघटनेचे अध्यक्ष असलेले आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेमार्फत जो शासनाने दिव्यांगांसाठी दिलेला निधी आहे त्याचा वापर होत नसल्याच्या कारणास्तव आंदोलन पुकारलेलं होतं। त्या आंदोलनाच्या दरम्यान तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्यांना बैठकीसाठी पाचारण केलेलं असता ती बैठक चालू असताना त्या बैठकीच्या कामकाजामध्ये आमदार बच्चू कडू साहेबांच्या मागे प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते उभे होते आणि ते दिव्यांग असल्यामुळे माननीय अभिषेक कृष्णा, तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्या दिव्यांग लोकांना बसण्याची विनंती केली। या गोष्टीचा राग आमदार बच्चू कडूंना आल्यामुळे ते अभिषेक कृष्णांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली।
त्याबद्दल हा गुन्हा घडलेला त्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानुसार सर्व साक्षी व पुराव्यांचं अवलोकन करून माननीय न्यायालयाने आज त्यांना दिनांक 24 जुलै 2017 रोजीच्या घटनेबद्दल आज ही शिक्षा सुनावलेली आहे. जबाबदारी न्याय हक्काची.